राम राम मंडळी, कुस्ती मल्लविद्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आजचा आपला विषय आहे महिला कुस्ती काळाची गरज. एकेकाळी पुरुष प्रधान समजला जाणारा कुस्ती हा खेळ आज महिला सुद्धा तितक्या ताकदीने खेळत आहेत ही खूप अभिमानाची व आनंदाची गोष्ट आहे. ऑलिम्पिक सारख्या मानाच्या कुस्ती स्पर्धेत साक्षी मलिक सारख्या महिला कुस्तीगीरांनी पदक जिंकून भारत देशाचं नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठं केलं. दंगल सारखा चित्रपट जो महिला कुस्तीगीर गीता फोगट बबीता फोगट यांच्यावर आधारित आहे, तो चित्रपट जसा भारतात रिलीज झाला तसं भारतातल्या महाराष्ट्रात किंवा सर्व भारतभरातील राज्यात मुलींना सुद्धा कुस्तीत करिअर करावं असं वाटू लागलं. ही खूप चांगली बाब आहे की मुलींनी कुस्तीत आलं पाहिजे. सर्वच क्षेत्रात आज महिला अग्रगण्य असताना कुस्तीत का महिलांनी पाठीमागे राहावं? त्यामुळं मुलींना कुस्तीमध्ये करिअर करण्याची खूप मोठी सुवर्ण संधी आहे. गेल्या 10 वर्षात मुलींची संख्या अगदी बोटावर मोजण्यासारखी असायची या कुस्ती क्षेत्रात, पण सध्या हा दंगल चित्रपट ह्या फार मोठं परिणाम करून गेलेला आहे की प्रत्येक मुलीला वाटतं की आपण सुद्धा कुस्तीत करिअर केलं पाहिजे. खूप चांगली गोष्ट आहे, करिअर करा, पण करिअर करत असताना मुलींच्या पालकांनी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. सगळ्यात महत्त्वाचं जे आपण सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे की ती सेंटर निवडणे. आज महाराष्ट्रासह देशभरात महिलांसाठी खूप सेंटर आहेत, पण केवळ महिलांसाठी असणारे सेंटर खूप कमी आहेत. महाराष्ट्रात जे सेंटर चालक आहेत त्यांनी केवळ महिलांसाठी म्हणून कुस्ती केंद्राची स्थापना करणे काळाची गरज आहे. तेवढ्यासाठी की महिलांच्या कुस्तीचा खुराक, महिलांच्या कुस्तीचं प्रॅक्टिस असेल किंवा महिलांना कुस्ती क्षेत्रात राज्य, राष्ट्र व आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाण्यासाठी ज्या पद्धतीचा सराव केला पाहिजे, खुराक घेतला पाहिजे, तो पुरुषांच्या बरोबर तुलना करून त्याची चालणार नाही. आज महाराष्ट्रात मैदानी कुस्तीला अनन्यसाधारण महत्व आहे आणि ते असलंच पाहिजे, कारण तांबड्या मातीतील बेमुदत निकाली कुस्ती ही महाराष्ट्राची खरी वैभव संपन्नता आहे. तर ही ओळख आहे, महाराष्ट्राची खूप मोठी ओळख आहे ही कुस्ती म्हणजे. आणि ही कुस्तीसाठी ताकदीची तुम्हाला गरज असते खूप मोठ्या प्रमाणात. त्यामुळं तुम्हाला मांसाहारसारखे आहार दररोज किंबहुना 1 दिवस आड तर घ्यावेच लागतात. आता प्रोटीनचा जमाना आहे, बरेच पैलवान प्रोटीन सुद्धा घेत आहेत, पण हा प्रोटीन घेण्याचा हा महागडा खुराक असतो, तो सर्वसाधारण लोकांना पैलवानांना परवडेल असं नाही. आणि हाच खुराक महिलांनी घेतला तर त्यांच्या सौंदर्यावर परिणाम होण्याची शक्यता असते, त्यांचं वजन वाढण्याची शक्यता असते. आणि महिलांना आपला कुस्ती निवृत्तीनंतर आपला संसार सुद्धा करायचा असतो, त्यांना लग्न करायचं असतं. त्यामुळं केवळ कुस्तीमध्ये उज्ज्वल भविष्य आहे असं म्हणून ज्या महिला कुस्ती क्षेत्रात येत आहेत तिने या गोष्टीचं लक्षात घेतलं पाहिजे की आपण खुराक निवडताना योग्य आहार तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानं तो निवडला पाहिजे. पुरुषांसारखा प्रॅक्टिस, पुरुषांसारखा खुराक खाऊन एक वेळ त्यांची कुस्ती चांगली चांगल्या पद्धतीने होईल, पण दुसरा आलेख खालावत जाईल. त्यामुळे ह्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवाव्यात की यामध्ये जे तज्ज्ञ आहेत आहारशास्त्रज्ञ त्यांचं तुम्ही मार्गदर्शन घेणं खूप गरजेचं आहे. आज अनेक महिलांना मी बघतो की कुस्तीच्या मैदानात मला 10-15 महिलांचा समूह दिसतो. मैदानी कुस्तीत ताजा पैसा असतो, प्रसिद्धी चांगल्या पद्धतीने भेटते, त्यामुळं अनेक मुली पुरुषांच्या प्रमाणे पुरुषांच्या कुस्ती मैदानात मला वाटते कुस्ती खेळण्यासाठी जातात व बक्षीस मिळवतात. आपल्या करिअरसाठी ही खूप चांगली गोष्ट असू शकते की आपण मैदानी कुस्ती खेळतो, पण याचं नुकसान असं आहे की मैदानी कुस्ती तुमच्या हातापायांना इजा होण्याची खूप मोठी शक्यता असते. मैदानी कुस्तीत मॅट सारखं समान पृष्ठभाग नसतो, चढ उतार असतात, दगड असतात, आणि यात तुम्हाला खेळायचं असतं. त्यामुळे अनेक महिलांना मी हातापायला लागतानाची पण उदाहरणं बघितलेली आहेत. त्यामुळे शक्यतो मैदानं टाळायचा प्रयत्न करा, आणि तुम्हाला खेळायचंच असेल तर ग्राउंड चांगलं असावं अशी एक तुम्ही मागणी केली पाहिजे. आणि मी काय म्हणतोय की पुरुषांचीच का कुस्ती मैदानं असावी, महिलांची सुद्धा कुस्ती मैदान झाली पाहिजे. आणि महिलांची कुस्ती मैदान घेण्यासाठी कोणीतरी पुढाकार घ्यावा. असं जर का झालं तर महिलांना सुद्धा आपलं कर्तृत्व आहे, आपली प्रतिभा आहे, ती जगासमोर आणण्यासाठी खूप मोठा वाव मिळेल. तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट की तुम्ही कुस्तीमध्ये करिअर करताना तुमचं टार्गेट काय आहे, अंतिम गोल काय आहे, तुमचा एंड टास्क काय आहे तुमच्या समोर, हा तुम्ही लक्षात घेतला पाहिजे. अंतिम ध्येय तुमचं कुठपर्यंत जायचं, कुठल्या स्तरापर्यंत खेळायचं आहे, याची तुम्ही आधीच आखणी केली पाहिजे आणि त्यानुसार तुम्ही तालीम वगैरे निवडली पाहिजे.
शालेय कुस्ती स्पर्धेतून सुरू होणारी कुस्ती स्पर्धा अगदी ऑलिम्पिक पर्यंत जाऊन थांबते. इतकं मोठं विश्व या कुस्ती स्पर्धेला आहे. आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर फ्रीस्टाईल, ग्रीको रोमन आणि वुमन्स रेसलिंग हा वेगळा कुस्ती प्रकार आज अस्तित्वात आहे. त्यामुळं महिलांसाठी खास राखीव जागा कुस्ती क्षेत्रात सुद्धा आंतरराष्ट्रीय कुस्ती संघटनेने दिलेली आहे. त्यामुळं महिलांनी या छोट्या मोठ्या यात्रा जत्रातल्या कुस्त्यात मला वाटते न खेळता आपला अंतिम टार्गेट काय आहे तिथं तुम्ही जरूर त्यात प्रयत्न करावा आणि तशा प्रकारचे सेंटर्स निवडावेत. त्यानंतरचा मुद्दा तुम्हाला सांगायचा, महिलांच्या कुस्तीचं करिअर हे पुरुषांच्या करिअरपेक्षा खूप कमी असतं. एखादा पुरुष पैलवान वयाच्या 35 पर्यंत खेळू शकतो, त्यानंतर लग्न करून सुद्धा तो खेळू शकतो. पण महिला कुस्तीगीर त्यांचं करिअर जर का वयाच्या 10व्या वर्षी सुरू होत असेल तर वयाच्या 20-22 वर्षापर्यंत त्यांना कुस्ती खेळायला काही हरकत नाही. 22-23व्या वर्षीनंतर त्यांना संसार करावाच लागतो, त्यांना लग्न करावं लागतं. किंबहुना घरातली किंवा आपण अशा समाजात राहतो जिथं स्त्रियांना योग्य वयात लग्न करणं गरजेचं पडतं, पण ती अट पुरुषांना मला वाटते फारशी करावीच अशी आग्रही नाही. त्यामुळे पुरुष आपला परफॉर्मन्स जिथंपर्यंत चालेल किंवा आपला करंट कुठंपर्यंत चालेल, कुठल्या वयापर्यंत चालेल, तिथपर्यंत कुस्ती खेळू शकतील आणि लग्नानंतर सुद्धा हे व्यासपीठ खुलं आहे. पण महिलांना संसार असतं, त्यानंतर मुलं बाळ असतात, त्यामुळे कुस्ती खेळतीलच असं तुम्हाला सांगता येत नाही. किंबहुना ही संख्या खूप कमीच आहे की महिलांना लग्नानंतर कुस्तीचे द्वार बंद होतात. त्यामुळं महिलांसाठी एक एक वर्ष, एक एक दिवस महत्वाचा आहे त्यांच्या कुस्तीसाठी. त्यामुळे आपण जर का कुस्ती क्षेत्रात आला असेल, तुमच्या वडिलांनी प्रसंगी पोटाला चिमटा काढून तुम्हाला खुराकासाठी पैसे पुरवण्याचा निश्चय केला असेल, आपल्या आईने पुरुषासारख्या खेळात आपल्या मुलींनी गरुड भरारी मारावी यासाठी तुम्हाला पाठवलं असेल, तर नक्कीच महिलांची सुद्धा ही जबाबदारी बनते की एक एक दिवस आपला महत्वाचा आहे. आपण कुठल्या गोष्टीत तो वाया तर घालवत नाही ना, हा विषय आपण बघितला पाहिजे. प्रत्येक दिवस आपलं नित्यनियमात जो सराव आहे तो सराव केला पाहिजे, गुरूंची आज्ञा पाळली पाहिजे, गुरूंच्या मार्गदर्शनाखाली राहिलं पाहिजे आणि आपलं करिअर केलं पाहिजे. त्यामुळं महिलांसाठी कुस्ती क्षेत्रात खूप मोठं व्यासपीठ आहे. आज गीता फोगट DYSP क्लास 1 पोस्ट तुम्हाला मिळू शकते, तुम्ही नोकरी करू शकता. रेल्वेत आज TC महिला कुस्तीगीर TC सारख्या पदावर आहेत, ऑफिसर सारख्या पदावर आहेत. त्यामुळं महिलांना नोकरीचे पण खूप दरवाजे खुले आहेत. जे शिक्षण मिळू शकतं ते कुस्तीनं सुद्धा तुम्हाला मिळू शकतं. महिलांना कुस्तीत खूप स्कोप आहे. तर अनेक महिलांची उदाहरणं देता येतील की ज्यांनी समाजाच्या विरोधाला झुगारून पुरुषप्रधान खेळात आपलं करिअर केलेलं आहे आणि त्यात यशस्वी सुद्धा झालेले आहेत. महिला सेंटर्स निर्माण होणे ही काळाची गरज आहे. केवळ महिलांसाठी कुस्ती सरावासाठी असणारे आखाडे खूप कमी आहेत, ते झाले पाहिजेत. आणि तिसरी गोष्ट की महिलांच्या सुद्धा केवळ महिलांची स्पर्धा सामने भरली पाहिजेत. तर अशा पद्धतीनं महिला कुस्तीला आपण चालना देऊ शकतो आणि महिलांनी सुद्धा जास्तीत जास्त कुस्तीमध्ये येण्यासाठी प्रयत्नशील राहावे. पण ते करत असताना या मला वाटते छोट्याशा माझ्या सूचना ज्या असतील त्या आपण पाळल्या तर खूप बरं होईल. आणि सर्व महिलांचं स्वागत आहे, आपण कुस्तीमध्ये जरूर करिअर करावं.